वर्तमान सरकारने नीतिमूल्य सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही देणे घेणे नाही. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोणत्या विषयातील त्यांना कळतं असा खोचक सवालही त्यांनी केला. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले वाड्याला भेट दिली, त्यानंतर महापालिकेत त्यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. हेक्टर एकर पीक कर्ज 7-12 FRP यातील त्यांना काय कळतं? साखरेचा विषय आला की जयंत पाटलांकडे पाहतो, महसूलच्या विषयात बाळासाहेब थोरातांकडे पाहतो असे ते सांगतात. मग तुम्ही काय करता? केवळ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणतेही पद घेतले नाही. त्यांनी ठरवले असते तर त्यांना ते सहज शक्य होते. मात्र सत्तेसाठी ठाकरे सरकारने नीतिमूल्य सोडली आहेत अशी टीका देखील पाटील यांनी केली. पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना थोडे प्रशिक्षण द्यावे अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यातील 94 लाख हेक्टर क्षेत्राचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारने काय नुकसान भरपाई दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पुणे.